जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून शेलघर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वखर्चातून वया वाटप करण्यात आले. यावेळी अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजप OBC सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, CL ठाकूर, संतोष पाटील, सुदर्शन भगत, आदर्श भगत, संतोष भगत, शुभ पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. गुणाले सर म्हणून होते, माझ्यापेक्षा एक तुझ्याबद्दल बरोबर मित्र होते असे दुःखपाठ सर शिकवायचे चांगले. पण मला त्यांनी सांगितलं का शर्ट फाटला होता माझा, तर त्यांनी ते मनीला शर्ट शिवायला सांगितलं का ती फॅशन दृष्टीचं, तर त्यांनी तो शिवायचा. म्हणजे आता आम्ही आलो का आमचा मुलगा कॉन्ट्रोलला आणखी चावी मारून 15 मिनिटात पडून 15 मिनिटात कपडे घेऊन येऊ शकतो. पण त्यावेळेला पहिला प्रश्न उपस्थित झाला की पैसे कुठून आणायचे. आम्ही शेतीच्या शेतीवर सर्वांचं उपजीविका त्यावेळेला होती आणि त्यावेळेला वडिलांना सांगितल्यावर मग वडिलांनी पैसे जमायला आम्हाला 2-4 दिवस लागले आणि 2 दिवस कपडे शिवायला लागले आणि मग नवीन शर्ट घालून मी विद्या सीताप्पा शाळेमध्ये गेलो. पण त्याने मला पकडलं ते सरांनी आणि मला त्यांनी विचारलं का नाही 4 दिवस आला, तर नवीन कपडा तुम्ही शिवायला सांगला शर्ट म्हणून मी आलो नाही कसा येणार. तर त्याने मला काय राग घरात भांडण करून आते काय मला माहीत नाही. तो त्या शाळेला पहिल्या एवढं टाकायच्या रिपा होत्या, ते रिपा बघवतात मी लाकडायच्या, त्या रिपेने मला त्या ठिकाणी त्यांनी जाम तोडला. तसे आमचं गाव म्हणजे आगाव गाव म्हणून त्यावेळेला ओळखला जायचा. तरी आम्ही सर म्हणून आम्ही त्याला किंमत दिली का एक शब्दसुद्धा न बोलता गावात भावांना वडिलांना न सांगता आम्ही शाळेत पुन्हा वृक्षासारखं जायला लागलो. तर सर काय झालं, ज्या रूममध्ये मला त्यांनी मारलं होतं त्या रूममध्ये आज मी रयत शिक्षण संस्थेचा जनरल बॉडी सदस्य आहे, समन्वयचा सदस्य आहे आणि या हायस्कूल आणि कॉलेजचा मी चेअरमन त्या ठिकाणी आहे. आणि योगायोगानं बघा त्याच ज्या ठिकाणी मला मारलं होत्या त्याच तीच चेअरमनची रूम आज त्या चेअरमनच्या रूम मध्ये मी आज बसले. मला वाटतं त्या आम्ही आरोपांना केला असता तर मला वाटतं लाल शेरा मारून आपल्याला इथपर्यंत आपण पोहोचलो शकलो नसतो. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक आपल्यासाठी करतात,